विकलांगों ने अपने प्रलंबित मांगों को लेकर सोमवार को जिला परिषद के समाज कल्याण विभाग को ताला लगाया है। आंदोलन कर रहे लोगों का कहना है कि मांगों को लेकर 13 जनवरी को मोर्चा निकालना जाना था, मगर समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर इनके कहने पर मोर्चा रद्द किया गया। उन्होंने आश्वासन दिया था कि कलेक्टर के साथ बैठक का आयोजन करता हूं, मगर ऐसा नहीं हुआ। इसी का जवाब मांगने जब आए तो अधिकारी ने उनकी ओर ध्यान नहीं दिया। इसी कारण क्रोधित होकर उन्होंने समाज कल्याण विभाग को ताला लगा दिया। ये जानकारी जिला परिषद के सीओ को पता चली और उन्होंने इन सभी से भेंट लेकर आश्वासन दिया कि उनकी समस्या पर जल्द से जल्द निवारण किया जाएगा। आश्वासन मिलने के बाद विभाग का ताला खोल दिया गया। 13 तारखेला आमचा मोर्चा होता। मोर्चा किशोर भोयर साहेब जे आहेत समाज कल्याण अधिकारी यांच्या सांगण्यावरून आम्ही मोर्चा डिझॉल्व केला। 15 दिवसाची यांनी वेळ मागितली होती। कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेब यांची समन्वय बैठक बोलवण्याच्या संदर्भात तर ती बैठक झालेली नाही। 15 दिवसामध्ये आम्ही 3 वेळा त्यांचा फॉलोअप केला, परंतु बैठक तिचं साधं यांनी पत्रसुद्धा कलेक्टर साहेबांना दिलेलं नव्हतं। त्या असं कलेक्टर साहेबांनी स्वतः कमिटमेंट केलं, त्यामुळं आम्ही पुन्हा त्या या ठिकाणी येऊन विचारणा केली त्या गोष्टीची की बैठकीचं आमची तारीख काय आहे। तर त्यांनी म्हणाले की फक्त कलेक्टर साहेब या बैठकीच्या संदर्भात या मागण्यांच्या संदर्भात सेन्सिटिव्ह आहे, म्हणून नुसतं सेन्सिटिव्ह शब्दाचा वापर करून त्या बैठकीला टाळण्याचा हा प्रयत्न होता, बाकी दुसरं काही नव्हता। आम्हाला कारण आम्ही या ठिकाणी आलो, समोर भोयर साहेब भेटले पण, परंतु त्यांनी आमच्याकडे पाहून दुर्लक्षित केल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आज समाज कल्याणला लॉक लावावं लागलं। सीओ साहेब मॅडमने उत्तर दिलं की आता समाज कल्याण विभागाशी संबंधित, जिल्हा परिषद विभागाशी संबंधित ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा येत्या 1-2-4-8 दिवसामध्ये जसं काही होईल प्रयत्न करतो। आणि 200 स्क्वेअर फीट जागेचा संदर्भात त्या बोलले की या ठिकाणी जर एखादा कोणी डिमांड जर केली तर तेसुद्धा जागा त्यांना अपंगाला देता येईल आणि प्रिमायसेसमध्ये जिल्हा परिषदच्या, आणि जो अपंगांचा राखीव जो 5% निधी जो आहे तर हा पूर्णपणे खर्च होत असल्याची त्यांनी माहिती दिली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।